राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या 151 तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील निधी वाटपास मान्यता देण्यात आली. 25 जानेवारी 2019 रोजी NDRF निकषाप्रमाणे 7,103.79 कोटीची मदत निधीस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. औरंगाबाद विभागासाठी 2,564.91 कोटीची निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 35,97,00,000 रुपये अनुदान वितरणाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. गुलाब हलेराव, स्टार न्यूज, कळमनुरी.